विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे अत्यंत महत्त्वाचे आहे। परीक्षेमध्ये हे प्रमेय सिद्धतेसाठी विचारले जाते। तर काय प्रमेय आपण बघू। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। यासाठी आपण आकृती काढली बघा। त्रिकोण ए बी सी यामध्ये रेषा L ही बी सी ला समांतर आहे आणि ती ए बी ला पी मध्ये आणि ए सी ला क्यू या बिंदू मध्ये छेदत आहे। पक्ष दिलेले आपल्याला, त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा L समांतर रेख बी सी आणि रेषा L ही बाजू ए बी ला पी मध्ये आणि ए सी ला क्यू मध्ये छेदते। बघा मित्रांनो, आपल्याला साध्य काय करायचं आहे तर ए पी अपॉन पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हे आपल्याला साध्य करायचे आहे। त्यासाठी आपल्याला रचना करावी लागेल की रेख पी सी हे बघा तुटक रेषेने दाखवलेले आहे, रेख पी सी आणि रेख बी क्यू आपल्याला काढावे लागणार आहे। काढल्यानंतर सिद्धतेसाठी की त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी म्हणजे ए पी क्यू हा त्रिकोण आणि पी पी क्यू हा त्रिकोण हे दोघं त्रिकोण समान उंचीचे आहेत आणि म्हणून त्यांचे क्षेत्रफळ हे पायाच्या प्रमाणात असेल। म्हणजे त्रिकोण एपीक्यू चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूबी चे क्षेत्रफळ बरोबर एपी छेद पीबी असेल। त्याचप्रमाणे त्रिकोण एपीक्यू छेद त्रिकोण पीक्यूसी जे या त्रिकोणाचं या त्रिकोणाशी असलेलं क्षेत्रफळाचं गुणोत्तर या ठिकाणी एक्यू छेद क्यू सी असं असेल, कारण या ठिकाणी सुद्धा त्यांची उंची समान असल्यामुळे क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत पायांच्या प्रमाणामध्ये असेल। मित्रांनो, याला आपण एक क्रमांक देऊ आणि याला आपण दोन क्रमांक देऊ। आता त्रिकोण पी क्यू बी म्हणजे हा त्रिकोण आणि त्रिकोण पी क्यू सी हा इकडचा त्रिकोण, तर हे दोघं त्रिकोण यांचा पी क्यू हा पाया समान आहे आणि पी क्यू हा बी सी ला समांतर आहे। तर या ठिकाणी हे दोघं समांतर असल्यामुळे पीक्यूबी आणि पीक्यूसी यांची उंची समान आहे। मग जर पाया समान असेल पीक्यू आणि उंची दोघांची समान असेल तर दोघं त्रिकोणांची क्षेत्रफळ हे समान असतात। त्याला आपण तीन क्रमांक देऊ। त्रिकोण पीक्यूबी बरोबर क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूसी याला तिसरा क्रमांक दिला। आता एक दोन आणि तीन याच्यावर आपल्याला काय म्हणता येईल बघा। आपण या ठिकाणी घेतलेलं आहे की एपीक्यू चे क्षेत्रफळ छेद पीपीक्यू चे क्षेत्रफळ बरोबर एपी छेद पीबी आणि दुसरा म्हटलं एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी बरोबर एक्यू छेद क्यूसी, म्हणून एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी। या ठिकाणी एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी